आज अकोले तालुका काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले, सोन्याबापू वाकचोरे, बाळासाहेब नाईकपाडी, मीनानाथ पांडे, रमेश अण्णा जगताप, विक्रमभाऊ नवले, साईनाथ नवले, राजाभाऊ नाईकपाडी तसेच सर्वच महिला व पदाधिकारी उपस्थित होते. महात्मा फुले चौक अकोले येथील प्रवरा बँकेच्या शेजारी असलेला हा कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी त्यांच्या मधुकरराव नवले उर्फ भाऊ यांची जिल्हा बँकेचे संचालकपदी नेमणूक झाल्याकारणाने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आघाडी सरकारमधील तालुक्यातील सत्ताधिकारी राष्ट्रवादी पक्षाने कायमच काँग्रेसला कमी लेखण्याचे काम केले. यामुळे यावेळी आम्ही ऐकून घेणार नाही, सर्व 17 वॉर्डमध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे करणार, असे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी संबोधले. सुद्धा या तालुक्यात परिवर्तन करायला, या तालुक्याचे आमदार करायला एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही तत्कालीन जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, तुमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं त्यावेळच्या विधानसभेचं फार मोठं योगदान आहे, डाव्या पक्षांचं योगदान आहे, पुरोगामी पक्षांचं योगदान आहे. परंतु काँग्रेस पक्षाला पाहिजे असं विश्वासात गायकवाड साहेब इथं घेतलं जात नाही. ही तक्रार म्हणून नाही, परंतु माझी एक खंत आहे. इथल्या लोकप्रतिनिधी, मग खासदार असेल, आमदार असेल, खासदार शिवसेनेचे, आमदार राष्ट्रवादीचे, परंतु काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीने विश्वास द्यायला पाहिजे, त्यांचे जे कार्यक्रम चालतात ते फक्त राष्ट्रवादीचे म्हणून कार्यक्रम चालतात एकट्याचे. आपल्याला काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगून घेतलं जात नाही, मुद्दाम घेतलं जात नाही की जाणीवपूर्वक येत नाही ते मला माहीत नाही. त्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री आले, आपल्याला काही सांगितलं नाही, सन्मानपूर्वक कधी वागून दिली जात नाही. आपलं आपले मंत्री एकदा आपण आमदार थोरात साहेब इथं आले, दोनदा आले, एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची बैठक तिथं झाली. त्या बैठकीत सुद्धा अपमानास्पद वागणूक काही करत्या कार्यकर्त्या कोण झाली ते विसरून चालणार नाही. निळवंड्याला आमदार साहेब आले, तिथं सुद्धा बरेचसे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते त्या निळवंड्याच्या दौऱ्यात सुद्धा नव्हते, हे आम्ही विसरलेलो नाही. आणि म्हणून काँग्रेसला कायम दुय्यम दर्जाची वागणूक या वर्षभराच्या काळात ही मित्रपक्षाकडून दिली गेलेली आहे. काँग्रेसला कायमच हिल लेखलेला आहे. जो प्रश्न चर्चेतून सोडवायला पाहिजे, जे प्रश्न विकासाचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, कोरोनाच्या काळातले प्रश्न असतील, काँग्रेस कशी बदनाम होईल अशा तऱ्हेचा प्रयत्न जाणीवपूर्वक इथं या तालुक्यात झाला आहे. नको तिथं आंदोलनं, काही गोष्टीमध्ये आंदोलनात सुद्धा फक्त काँग्रेसला टार्गेट केलं गेलं. हे महादेवीच्या जलसेतूचं काम आहे, उच्चस्तरीयचं काम आहे. ते मिटिंगाच्या वेळी तिथं 4-4 तास मोर्चे करून आंदोलन करून काँग्रेसला त्या ठिकाणी टार्गेट केलं, आमदार थोरात साहेबांना टार्गेट केलं, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन करा, तुम्ही लोकांचे प्रश्न तुम्ही चळवळ करा. परंतु पहिल्यांदा बैठकीच्या स्वरूपामध्ये आपला सरकार पक्षामध्ये आपला पक्ष आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, या विकासाच्या प्रश्नांसाठी कुठं बैठका झाल्या? आत्तापर्यंत एक सुद्धा दिली वर्षभराच्या काळात, एक सुद्धा तालुक्याच्या विकासाच्या कामात एकही बैठक नाही, एकही मुंबईला मंत्रालय शिष्टमंडळ नाही, एकही कुठं कलेक्टरकडं चर्चा नाही. आणि मग कशी काय विकासाची कामं होती? आणि म्हणून काँग्रेस पक्षाला ही जी काय दुय्यम दर्जाची वागणूक सातत्याने दिली गेली आहे, ही बरोबर नाही असं माझ्यासारख्याचं मत आहे. काँग्रेस पक्ष सुद्धा देश पातळीवरचा एक मोठा पक्ष आहे, म्हणून आपण सुद्धा एवढं निवडणूक मनात बाळगायचं काही काम नाही. आपण तळागाळापर्यंत पोहोचून हा काँग्रेस पक्ष मोठा आपल्याला करायचा आहे. म्हणून निवडणुकीच्या राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला जर सन्मानपूर्वक वागणूक दिली, सन्मानाने जर आपल्याला कॉल केलं गेलं आणि जागा वाटतात सुद्धा सन्मानपूर्वक जर जागा दिल्या, तरच माझं स्पष्ट मत आहे, तरच आघाडी करायची, अन्यथा आपल्या पक्षाला स्वबळावर निवडणूक करायची. एवढंच या ठिकाणी मी सांगतो, हे पक्षाचं मत नाही, हे माझं व्यक्तिशः मत आहे. ही मानापानापेक्षा सन्मान महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना जो अपमानास्पद वागणूक दिली गेली या गेली वर्षामध्ये, कोरोना काय सगळीकडे कोरोना आहे, काय महाराष्ट्रात कोरोना आहे, पारनेरला काय कोरोना नाही का, राहुरीला कोरोना नाही का, कर्ज जामखेडला कोरोना नाही का, कशी काय निधी दिले येतात? अकोल्यातच काय निधी येत नाही? अकोल्याच्याच 32 गावांना काय चालू होत नाही? अकोल्याला आज गटरीचं पाणी, घाणेरडं पाणी नदीच्या तिथं प्यावं लागते का? अकोले शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नाही का? अकोले शहरामध्ये विकासाची कामं होत नाही, हे आमच्यापुढे सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून मुख्य जी गोष्टी आहे ती विकासाची गोष्टी आहे. आम्ही व्यक्तिगत टीका टिपण्या निंदा नळसी करणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत. पण इतर ठिकाणी ज्या पद्धतीने सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन, सर्व कार्यकर्त्यांना संघटनेच्या बरोबर घेऊन प्रश्नांची सोडवणूक केली जाते, त्यासाठी मुंबई, नगर, नाशिक, पुणे तसं इथं काहीच होत नाही.
म्हणून अशा तऱ्हेने उपेक्षेची वागणूक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इथून पुढच्या काळात होणार असेल तर आपल्याला आपल्या पायावर खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि विकासाचे कार्यक्रम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आपल्या ताकदीवर सोडावं लागतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो. मला बोलण्याची संधी दिली, पक्ष सांगेल त्या पद्धतीने अजून कुणी निवडणुकीचे आता फक्त एक एका प्रकारामध्ये फक्त इथं आदिवासी साहेब राखीव ही जागा आहे, ही जागा आदिवासी राखीव असल्यामुळं इथं काही स्पर्धा नाही, त्यामुळं आपल्या पक्षाचा एकमेव उमेदवार मेनाताई भांगरे बरोबर ना भाऊ, एकमेव उमेदवार इथे स्पर्धा नाही रमेश अण्णा, एकमेव उमेदवार फक्त इथं जाहीर आहे, बाकीच्या इतर गावामध्ये मुलाखती होतील, लगेच काही घाई करू नका, दोन दिवसांनी मुलाखती होतील प्रत्येक. ज्यावेळेस नामदार साहेब प्रांताध्यक्ष झाले पांडे साहेब मी त्यांच्या बरोबर मुंबईत होतो आणि काँग्रेस पक्षाची अवस्था इतिहासात कधी नसेल इतकी दयनीय अवस्था त्या काळी आदरणीय गुरुजी त्यावेळेस नामदार साहेबांच्या काळात कोणी प्रांताध्यक्षपदच घ्यायला तयार नव्हतं. प्रदेशाध्यक्षपद अक्षरशः साहेबांना त्यांच्या निष्ठेमुळं पक्षातील पक्षाच्या वरती असलेल्या त्यांच्या प्रेमामुळं अक्षरशः मॅडमने बोलावून त्यांना ते पद दिलं आणि अशा वेळेस पद दिलं की संपूर्ण विधानसभेची राज्याची जबाबदारी त्यांच्यावर अचानक येऊन पडली आणि त्याही अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आत्ता सांगतो रांगण्याकडून मी आता नाव घेणार नाही, परंतु मी आघाडीतील जे काही आपले मित्रपक्ष आहे ते काही अकोल्यातच आपल्यावरती अन्याय करतात असं काही नाही, ही सगळ्या राज्याची परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी अगदी ग्रामपंचायतीचं सदस्यपद जरी एक मी जरी जास्त असलं तरी ते आपल्याला बरोबर घेणार नाही, इथं नगरपंचायत आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्यावरती मला वाटतं अवलंबून राहण्याची काही गरज नाही, याला त्याला आपण दोष देण्यापेक्षा मला असं वाटतं आपण प्रत्येक प्रभागनिहाय आपण या ठिकाणी संपूर्ण जी आपली टीम आहे ती उभी केली पाहिजे. दुसऱ्यांना आपण आता दोष देण्यापेक्षा आपण काय करू, आपल्याकडे चांगले चांगले उमेदवार आपण शोधू, चांगल्या उमेदवारांना थोडंसं बळ देऊ. आपल्याला बापू आहेत, भाऊ आहेत, नवले साहेब आहेत, सगळे आपल्याला यांच्या माध्यमातून आपण त्या चांगल्या उमेदवारांना बळ देऊ आणि मला वाटतं त्यांच्या विजयासाठी आपण आता प्रयत्न केला पाहिजे. शेवटी कागदावरती मजबूत असून चालत नाही, आपल्याला नगरपंचायतमध्ये किती संख्या आपली आहे, किती लोक आपण निवडून आणू शकतो याच्यावरती आपलं खरं म्हणजे शक्ती या ठिकाणी ठरणार आहे. कारण त्या नगरपंचायतनंतर आपल्याला लगेच नगर आपलं सॉरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किंवा इतर सहकाराच्या निवडणुका बऱ्याच दिवसापासून त्या पेंडिंग होत्या, त्याही आता तातडीनं होऊ घातल्या, त्यामुळं नगरपंचायत ही आपली ट्रायल बेसिसची आता एक निवडणूक आहे, निवडणूक आहे हा सोहळा लढवाव्या. परंतु हे सगळं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये काय डिसिजन घ्यायचा, हा स्थानिक पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊन आदरणीय आपल्या राज्याचे नेते आदरणीय खोरासाहेब यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला ते कळवूया. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज काँग्रेस पक्षानं अभिवादन सभेचं आयोजन केलं होतं. अभिवादन सभा संपन्न झाली. 19व्या शतकात किंवा तत्पूर्वीसुद्धा जे काम थोर साधूसंतांच्या पासून पुढे चालत आलं ते काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी संघर्षाची मशाल हातात घेऊन तितक्याच आत्मीयतेनं ते काम पुढे नेलं. भारतीय समाजातील वेगवेगळे घटक या सर्वांना एकत्रित करायचं आणि बहुजनांची एक शक्ती उभी करायची हे काम हिंदुस्थानामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या इतकं तत्परतेनं आणि तीव्रतेनं कुणी पण केलेलं नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी बहुजनांना एक आधार दिला, एक आयाम दिला, एक अस्मिता दिली आणि बहुजनांना एकत्रित करून बहुजनांची एक शक्ती उभी केली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी महिलांच्यासाठी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना बरोबर घेऊन सर्वात पीडित वर्ग जो महिला आहे त्या महिलांच्या शिक्षणासाठी त्याशिवाय स्वावलंबनाच्यासाठी जे प्रयत्न केले ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले. मध्यंतरीच्या काळामध्ये जर अशी एक चुकीची प्रथा होती की दुर्दैवाने महिलेचा पती स्वर्गवासी झाला तर विधवा महिलेला बिद्रूप करायचं, डोक्यावरचे केस काढून केशोपण करायला भाग पाडायचं आणि तिचं जगणंच मुश्किल करून टाकायचं. त्यावर पहिल्यांदा जर
आवाज कोणी उठवला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेने। त्यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन नाभिक समाजाने यापुढे आम्ही महिलेला बिद्रूप करणार नाही आणि विधवा महिलेचं केशोपण करणार नाही। अशा ज्या ज्या काही सामाजिक चळवळी आहेत त्या सामाजिक चळवळीचे आद्य प्रवर्तक हे महात्मा ज्योतिबा फुले होते। महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे सर्व कार्य आजही यापुढे सुद्धा अभ्यातपणे चाललं पाहिजे आणि ते जर यापुढे सुरू करायचं असेल तर त्या दृष्टीनं तरुणांच्यामध्ये काही विशेष प्रबोधन केलं पाहिजे। आज जोडून काँग्रेस पक्षाची पण आज आमची सभा झाली। आम्ही असं मानतो की काँग्रेस पक्षाचे विचार हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आहेत। महात्मा गांधी असं म्हणत होते की महात्मा हे जर कोण असतील तर ते महात्मा ज्योतिबा फुले आहेत। महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार गांधीजींनी पुढे चालवले तेच विचार आज काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे। सर्व कार्यकर्त्यांना त्या जाणीवा आम्ही आज दिल्या। जो पीडित वर्ग आहे, जो दुबळा वर्ग आहे, ज्याला बहुजन आपण संबोधतोय, त्या बहुजनांच्या हितासाठी, त्या बहुजनांच्या कल्याणासाठी काँग्रेसचा विचार आणि काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्ष आपण सर्वजण एक संघ होऊन पुढे नेऊया। आज आमची काँग्रेस पक्षाची मीटिंग ही नगरपंचायतीच्या दृष्टीनं पण संपन्न झाली। नगरपंचायतीतल्या 17 वार्डमध्ये उमेदवारीची तयारी आम्ही पूर्ण केलेली आहे। तथापि पक्षाचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे, वरिष्ठांनी आम्हास आघाडीबद्दलचा आदेश दिला तर वरिष्ठांचा आदेश आम्ही निश्चितपणे पाळणार आहोत। पण पक्षानं आदेश केला की स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची आहे, त्यासाठीसुद्धा आम्ही निश्चितपणे पुढे राहू आत्मविश्वासाने आणि जिंकूसुद्धा। आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर गायकवाड आले होते। त्यांनी असं सांगितलं की वरून वर आदेशाचे आले का तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आपापले उमेदवार निश्चित करा। आणि त्यांनी हे भी कबूल सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादी पक्षाने कायमच दुय्यम स्थान दिलेलं आहे। आणि तसं खरं पाहिलं तर अभिनंद पांडे साहेबांनी सांगितलं की अकोल्यामध्ये सुद्धा दुय्यम स्थान मिळालेलं आहे। आता तुम्ही आज अकोल्यामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाने तुमचा उमेदवार पण एका 16 प्रभागामध्ये जाहीर पण केला आहे। तुमची आणि आघाडी पक्षाची काही मीटिंग झालेली का? जागा वाटपाबद्दल काही चर्चा झालेली आहे? आघाडीच्या बरोबर काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही अधिकृतपणे अद्याप मीटिंग केलेली नाही किंवा आमच्या बाजूने आम्ही आघाडीच्या घटक पक्षांच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न केलेला नाही। पण काल आदरणीय आमदार थोरात साहेबांच्या बरोबर जिल्ह्यातल्या ज्या 4 नगरपंचायती आहेत त्यांचा वेगवेगळा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला आमच्याकडनं जो अहवाल घेतला त्या अहवालाच्या आधारावर आम्हाला सूचना आहेत की आघाडी म्हणून जर एकत्र आपण आलो तर त्याबद्दलच्या सूचना जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा मिळतील, पण आपण मात्र आत्ता आपल्या पक्षाच्या ताकदीनुसार ज्या वार्डामध्ये आपण निवडणूक लढवू इच्छितो आहे त्यानुसार तुम्ही कामाला लागावे। आम्ही त्यांना अशा प्रकारे पण विनंतीपूर्वक आमचा अहवाल दिलेला आहे की आम्ही 17 वार्डामध्ये ही निवडणूक लढवण्यास सज्ज आहोत, पण आपण स्वतःच्या ताकदीवर लढा म्हटलात तर स्वतःच्या ताकदीवर, आणि आपण जर म्हटलात की आघाडी करायची तर मग मात्र आम्ही त्यांना मान्यता देताना हे स्पष्ट केलेलं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दयेवर ही निवडणूक लढवू इच्छित नाही। आम्ही देतील त्या जागेवर समाधान मानायला तयार नाही। आम्ही प्रभागनिहाय सगळी चर्चा होईल आणि ज्या प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेसची विजयाची शक्ती आहे त्यातली जागा आम्ही एक पण सोडणार नाही। आम्ही त्यांनी आम्हाला दया म्हणून किंवा समोर आले मेहरबानी या नात्यानं काही देऊ नये। आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरीही सुद्धा या शहरावर काँग्रेसचा विचाराचा पगडा अधिक आहे। काँग्रेस म्हणून आज नगरपंचायतीमध्ये आमचं पारड निश्चितपणे जड आहे आणि काँग्रेस पक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस अगर शिवसेनेला सुद्धा आमची विनंती राहील की वेगवेगळ्या ठिकाणी सत्तास्थानावर तुम्ही आहात, आम्ही नगरपंचायतीच्या बाबत आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना विनंती करणार आहोत की नगरपंचायतीची धुरा काँग्रेस पक्षाकडे सोपवावी आघाडी असतानाही। 16 वार्ड क्रमांकाचा तुम्ही उमेदवार फिक्स केलाय, परंतु आघाडी पक्षामध्ये मित्रपक्षांनी ही जागा जर तुमच्याकडे जर मागितली तर तुम्ही काय निर्णय घ्याल? उमेदवार जाहीर केले आम्ही आणि 16 नंबर तर मागच्या वेळेला आम्ही उमेदवार निवडून पण आणलाय काँग्रेसने।
अर्थात आमचा असा दावा नाही आहे की चार जागा निवडून आणली आणि आता आम्ही चार जागेवर गप्प बसणार आहोत, असं नाही. काळाच्या ओघात काँग्रेस पक्षाने आपली जी शक्ती वाढवलेली आहे त्या चार जागांवर अधिकच्या जागांची मागणी आमची आहे, पण चार जागा आमच्याच आहे, त्यास आम्ही गृहीत धरल्यात. तिथे आम्ही कोणती पण तडजोड करणार नाही, पण त्यापेक्षा अधिकच्या जागासुद्धा आहेत आणि तो प्रस्तावसुद्धा आम्ही आघाडीला देऊ. प्रतिनिधी सोनाली दातखिळे, राजयोग न्यूज, अकोले.